ओके न्यू पॉइंट आहे पहा डायव्हर्जन्स अँड कन्व्हर्जन्स ऑफ अ लाईट ठीक आहे तर हे प्रकाश किरण जे आहे ते कशा पद्धतीने अपसारित किंवा अभिसारित केले जातील ह्यात आपल्याला बघायचं आहे पहा म्हणजे काय केसेसमध्ये काय होतं आफ्टर रिप्लेक्शन लाईट रेज जे आहेत ते एकत्र येतात तर काही केसेसमध्ये काय होतं आफ्टर रिफ्लेक्शन लाईट रेज जे आहेत ते डिस्पर्स सुरू होतात असे विखुरले जातात पहा ठीक आहे तर सुरुवातीला काय सांगितलं पहा टेक फाईव्ह स्टिक्स फ्रॉम अ मॅच बॉक्स ठीक आहे काडीपिटीमधून आपल्याला पाच काड्या घ्यायच्या आहेत आरेंज देम सो दॅट दे हेड्स कम टुगेदर ॲट अ पॉईंट ठीक आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला कशा पद्धतीनं रचना करायची आहे तर यांच्यामध्ये जो असणारा रेड पार्ट आहे त्याला आपण हेड म्हणलेला आहे आणि एका एंडला रेड पार्ट नाही त्याला आपण टेल म्हणूया ओके तर आपण सुरुवातीला कशा पद्धतीने रचना करतोय तर ह्याचे जो रेड पार्ट आहे तो एकत्र येईल अशा पद्धतीने ह्या काड्या आपण एकमेकांना जोडल्या काय लक्षात आलं मग आपल्या इन दिस अरेंजमेंट द हेड्स ऑफ मॅस्टिक्स आर सेट टू बी कन्व्हर्जेड ठीक आहे इथं काय होतं बघा हे जे काड्या आहेत त्यांची जी डोके आहेत पहा ते कसे झाले तर कनवर्ज झाले आहेत म्हणजेच अभिसारित झालेल्या आहेत पहा नाव अरेंज द स्टिक्स सो दॅट देअर अनकोटेड एंड्स आर टुगेदर ॲट अ पॉइंट ठीक आहे तर बघा ज्या बाजूला हा रेड पार्ट नाही असा भाग आपण आता काय केलाय एकत्र केलेला आहे ठीक आहे आणि दुसरीकडे काय बघा द हेड्स आर स्प्रीड अपार्ट तर जो डोक्याचा भाग आहे तो कसा आहे बघा एकमेकापासून असं सेपरेट झालेला आपल्याला दिसतो इन दिस अरेंजमेंट द हेड्स आर डायव्हर्जिंग फ्रॉम द पॉइंट ठीक आहे तर इथं काय होतं बघा तर हे जो डोक्याचा भाग आहे तो असा आपल्याला काय होतोय Uh, या ठिकाणी डायव्हर्ज झालेला दिसतोय बघा एका विशिष्ट पॉइंट पासून ओके तर याच्याहून काय सांगायचं बघा यांना मग कॉनकेव्ह मिरर इज कॉल्ड अ फोकसिंग मिरर जो अंतर्गोल आरसा आहे पहा त्याला आपण अभिसारी आरसा किंवा फोकसिंग मिरर असं म्हणतो पहा दिस इज बिकॉज ॲज शोन इन फिगर इलेवन पॉईंट फोर्टीन ए पॅरल रेस गेट फोकस्ड आफ्टर रिफ्लेक्शन इन दिस मिरर ठीक आहे तर बघा इथं अकरा पॉईंट चौदा या आकृती आहे इथं तुमच्या लक्षात येईल ओके तर काय आहे बघा सुरुवातीला लाईट रेज कसे आहेत एकमेकांना पॅरेल आहेत आणि आल्सो पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन काय होतंय हे सगळे लाईट रेज जे आहेत एका पर्टिक्युलर पॉइंटला फोकस होतात पहा ओके जसं की आपण आता डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं ते ठीक आहे दुसरी गोष्ट काय म्हणलं बघा द साईज ऑफ द इमेज प्रोड्युसड बाय दिस मिरर कॅन बी लार्जर ऑर स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट ठीक आहे तर या ठिकाणी जी प्रतिमा तयार होणार आहे पहा ती कशी असू शकते लहान असू शकते मोठी असू शकते ओके कशावरती अवलंबून आहे मग हे डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर ठीक आहे तर ती वस्तू आपण आरशापासून कुठे ठेवतोय याच्यावरती हे अवलंबून असेल ओके द नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्वेक्स मिरर इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्पर्सिंग मिरर ओके आता आपण कशाबद्दल बोलतोय मिरर मिररबद्दल ठीक आहे काय बघा इथं मग तर जो बहिरगोल आरसा आहे त्याला आपण इथं काय म्हणतो बघा कॉन्वेक्स मिररला डिस्पर्सिंग मिरर म्हणजेच अपसारी आरसा म्हणतोय बघा त्याचं कारण काय दिस इज बिकॉज ॲज शोन इन फिगर इलेवन पॉईंट फोर्टीन बी ठीक आहे तर आता आपण आकृती अकरा पॉईंट चौदा बी बघूया काय दिसते बघा इथं मग पॅरल रे इन्सिडंट रेस गेट डिस्पर्सड आफ्टर रिप्लेक्शन इन दिस मिरर ठीक आहे तर बघा इथं काय होतं बघा कॉन्वेक्स मिरर अकरा पॉईंट चौदा बी आकृतीबद्दल बोलतो मी तर जे लाईट रेज आहेत सुरुवातीला पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिप्लेक्शन बघा कॉनक्यू मध्ये काय झालं होतं एका पर्टिक्युलर पॉइंटला फोकस झाले होते गोळा झाले होते पण इथं मात्र काय होते ते असे डिस्पर्शन झालेले आहे ते असे रेज जे आहेत ते विखुरले गेलेले आहेत वेगवेगळ्या मार्गाने हे रेज जे आहेत ते निघून गेलेले आहेत पहा ठीक आहे ओके तर हिंग काय सांगायचं मग द साईज ऑफ द इमेज प्रोड्युस्ड बाय दिस मिरर इज ऑल्वेज स्मॉलर दॅन द साईज ऑफ द ऑब्जेक्ट ठीक आहे ज्यावेळेस आपण कॉन्व्हेक्स बद्दल बोलतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कि वस्तूपासून तयार झालेली जी प्रतिमा आहे ती नेहमी काय असते लहान असते स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट ठीक आहे तर हे जे आहे पहा ते निश्चित आहे पहा हे जे वाक्य बोलतो मी ते काय वाक्य आहे द साईज ऑफ द इमेज प्रोड्युस्ड बाय दिस मिरर्स इज ऑलवेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट ठीक आहे